हाय फ्रेंड्स, हेलो आणि स्वागत आहे तुम्हा सर्वांचं नारी शक्तीमध्ये. बऱ्याच दिवसांपासून मी पाहत आहे की खूप यंगस्टर म्हणजे 30 एज मधले किंवा 40 एज मधले हे चालता चालता म्हणजे आता एक लखनौमध्ये एक केस घडली, आपण सर्वांनी पाहिलंच असेल की ती मुलगी लग्नात तिने हार घातला नवरदेवाला आणि ती तिथल्या तिथे पडली. लोकांना वाटलं की ती बेहोश झाली असेल किंवा असं काय, बट ती बेहोश नाही झाली, काही नाही, ती शुद्धीवरच होती. परंतु तिला हार्ट अटॅक आला आणि ती एक्सपायर झाली. आता तिची एज काय, 25 ते 30 दरम्यान. त्यानंतर मागे एक मुलगा पाहिलेला आपण जो दांडिया खेळता खेळता पडला जस्ट. तर बऱ्याच लोकांचं असं म्हणणं झालं की असे जे लोक मृत्युमुखी पडतायत म्हणजे कार्डियक अरेस्ट म्हणा किंवा हार्ट अटॅक, जे मृत्युमुखी यंगस्टर पडतायत स्पेशली, तर मला एक असं वाटलं की त्याच्यासाठी एक व्हिडिओ बनवावा. आणि कायमच मी बरेच हेल्थ रिलेटेड व्हिडिओ बनवायचा प्रयत्न करतच असते. सो डिस्क्लेमर हा देते की आय एम नॉट यु नो प्रोफेशनल डॉक्टर, बट स्टील मी जे पण रेफरन्स घेत आहे ते कार्डिओलॉजिस्टच्या याच्यानुसारच रेफरन्स घेऊन तुम्हाला सर्वांना सांगत आहे. सो जर तुम्हाला काही हार्टचा त्रास होत असेल तर नक्कीच जवळच्या कार्डिओलॉजिस्टला संपर्क साधा आणि तुमच्यासाठी नक्कीच मी एक दिवस MBBS MS किंवा MBBS MD डॉक्टरांना घेऊन येणार आणि तुम्ही लाईव्ह त्यांना क्वेश्चन विचारा, बट इतक्यात नाही तर त्याला मला थोडा वेळ द्या. सो तुम्हाला सर्वांना हेच सांगायचं होतं की इतके दिवसेंदिवस हे सर्व प्रकार वाढत चाललेले आहेत, यंगस्टर्सचं लाईफस्टाईल, ते स्ट्रेस लेवल, त्यांना त्यांचं प्रोफेशनल लाईफ पर्सनल लाईफ मॅनेज करा, हे सर्व प्रकार फार मोठ्या प्रमाणात यु नो वाढत चाललेत आणि ते मॅनेज करणं त्यांना कुठेतरी थोडं कठीण होतं. आणि मला असं वाटतं की बरेचसे जे यंगस्टर आहेत, तर आजकाल बरेच लोक असे देखील बोलत आहेत की कोरोनाची जी सेकंड त्यांनी हे घेतले डोस घेतला त्यामुळे असे यंगस्टरांना, आपण बरेच कोविडच्या वेव्ह नंतर देखील पाहिलं, सिद्धार्थ शुक्ला झाला, आणखी 2-3 म्हणजे जे फेमस वेल नोन सेलिब्रिटी आहेत ते सोडून असे बरेच यंगस्टर आहेत जे अशा प्रकारे मृत्युमुखी पडलेत. म्हणजे रिझन काहीच नव्हतं जस्ट, आणि रिअल लाईफ मध्ये तर इतके लोक पाहिले आहेत आता इतक्यात की हे असे जस्ट वॉकला जातात, जिमला जातात आणि चालता चालता पडतायत आणि रिझन काय, तर हार्ट अटॅक आला त्यांना. इतका सायलेंट हार्ट अटॅक येतोय आजकालच्या यंगस्टरला. आणि जे एजड लोक आहेत ज्यांना डायबिटीज आहे, BP आहे, हे सर्व आहे, तर आपण कुठेतरी एक्सेप्ट करू शकतो की हे कुठे ना कुठे यु नो त्यांची बॉडी हळूहळू वीक होत गेली आणि मग हे सर्व इफेक्ट करते. एकदा जर BP स्टार्ट झाला तर BP आणि डायबिटीज एकमेकांशी कोरिलेटेड असतो, तर ते एकमेकांशी सोबत स्टार्ट होतात. जर कुणाला BP असेल तर काही वर्षांनी त्याला डायबिटीज होतो, जर कुणाला डायबिटीज असेल तर काही वर्षांनी BP होतो, हे आपल्या सर्वांना माहितीच आहे. बट हे दोन्ही पण मेन रिझन आहेत हार्ट अटॅक यायचे. त्यानंतर आजकालची जी लाईफस्टाईल आहे, ज्या प्रकारे लोक फूड खात आहेत की यु नो आयांना कंटाळ येतो जेवण बनवायचा आणि त्या मुलांना रोज फास्ट फूड देतात. सी मी हे नाही बोलत आहे की तुम्ही फास्ट फूड खाऊच नका, बट वन्स इन अ वाईल इज ओके की मंथ मधून एकदा खावा किंवा मग तुम्ही 15 दिवसातून एकदा तुमच्या मुलांना देऊ शकता. बट तुम्ही जर ते रोज देत आहे तर तुम्ही स्वतःच्या हाताने तुमच्या मुलांना त्यांची इम्युनिटी इतकी खराब करताय की होऊ शकतं भविष्यामध्ये, जे आता जसा कोरोना येऊन गेला तसं भविष्यामध्ये आणखी जर कोणता यु नो आलं काय, तर त्याला आपले मुलं समर्थ असायला हवे की ते सर्व घेऊन यु नो तेवढी त्यांची रोग प्रतिकार शक्ती, तेवढी त्यांची इम्युन सिस्टीम स्ट्रॉंग असली पाहिजे. आता मी तुम्हाला काही आकड्यांनुसार समजून सांगायचा प्रयत्न करते. सो जे इंडियन हार्ट असोसिएशन आहे त्याच्यानुसार 50% केसेस जे आहेत ते 50 वर्षापेक्षा कमी वयाच्या लोकांना झालेले आहेत हार्ट अटॅकचे, आणि 25% केसेस जे आहेत ते 40 वर्षापेक्षाही कमी लोकांना झालेले आपल्याला दिसत आहेत. त्यानंतर WHO म्हणजे काय, वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन. सो ही एक अशी वर्ल्ड वाईड संस्था आहे जी लक्ष ठेवत असते की किती एव्हरेज काढत असते की कोणत्या देशात किती वयाचे लोकांना किती काय होतं किंवा कोणती पण बिमारी आहे त्याच्याबद्दल ते अभ्यास करत असते आणि किती वयाच्या लोकांना होतं किंवा त्याच्यावर लस काय काढायची, हे सर्व काम WHOचं आहे. वर्ल्डमध्ये म्हणजे प्रत्येक देश त्याला जाऊन म्हणजे हे रिपोर्ट देत असतो की आमच्या देशात एवढ्या प्रकारची बिमारी झाली यावर्षी, हे आलं, याने एवढे लोक मृत्युमुखी पडले, मग ते एक एव्हरेज सरासरी काढत असतात. तर हा WHO जो आहे, जसं एखादी मोठी बिमारी आली, महामारी आली, तर WHOच आहे जो सर्वांना पहिले सांगत असतो. तर हा WHO सांगतोय
कि भारतात 12% आणि गावामध्ये 10% लोक हार्ट अटॅकने मरतात चक्क. देशात राहणारे टोटल मृत्यू प्रमाण जे आहे ते 28% आहे म्हणजे हार्ट अटॅकने मृत्यू व्हायचं. आणि प्रत्येक वर्षी म्हणजे एका वर्षाला 20 लाख लोक हार्ट अटॅकने मरतात. सो हार्ट अटॅकचे जे मुख्य कारण आहे ते आहे अॅथ्रोस्क्लेरोसिस. म्हणजे काय तर तुमचे जे हृदयाला जे रक्तवाहिन्या रक्त पुरवतात त्यामध्ये फॅट कोलेस्ट्रॉल सारखे फॅट जमा होतात आणि तिथे चोक होतं. बरोबर आहे. म्हणजे मी तुम्हाला अगदी सिम्पल सोप्या सरळ भाषेत समजून सांगायचा प्रयत्न करते. मी तुम्हाला सायंटिफिक टर्म किंवा यु नो डॉक्टर जे वर्ड्स युज करतात ते नाही करत, अगदी नॉर्मल भाषेत. सो ह्या चोक होतात आणि मग हृदयाला रक्त पुरवठा कमी व्हायला लागतो हळूहळू. जर तुमच्या हे लक्षात आलं तर मग तुम्हाला माहिती आहे एंजियोप्लास्टी आहे, असे खूप साऱ्या सर्जरीज करतात आणि ती जे चोक झालेला आहे ते काढतात. पण जर तुमच्या लक्षातच नाही आलं, बरेच लोक स्वतःकडे लक्ष देत नाही, बोलतात काय नाही ठीक आहे. सो जर तुमच्या लक्षात आलं नाही तर म्हणजे मी आता तुम्हाला कार्डिओलॉजिस्टच्या मते सांगते की जास्त फॅट जमा झालं तर हार्टमध्ये ब्लॉकेज येतात आणि अशा प्रकारे तुम्हाला हार्ट अटॅक येऊ शकतो. जर आणि डाएटमध्ये जर तुमच्या कार्बोहायड्रेट फॅट फास्ट फूड शुगर जे कॅनचं फूड असतं ना ते सर्वात डेंजर, जसं की टोमॅटो सॉस यु नो तुम्ही जे ते तुम्हाला वाटतं की खूप हेल्दी आहे आणि तुम्ही ते ज्यूस पिता हे सर्वात डेंजर असतात. कारण यामधली जी शुगर असते ना ती ब्रेक होत नाही बॉडीमध्ये, सो ती डायजेस्टच होत नाही बरेच दिवस. सो स्मोकिंग आणि इतरही कारणे आहेत याला, जसं की स्मोकिंग आहे, प्रदूषण आहे, शुगर आहे, स्ट्रेस लेवल खूप जास्त असेल आणि सर्वात महत्वाचं म्हणजे इन्सोमेनिया. जर तुम्हाला झोप येत नसेल, झोपेची कमी असेल तर तुम्हाला यु नो बऱ्याच लोकांना जर तुम्ही विचाराल की हार्ट अटॅकचे सिम्टम्स कसे आहेत तर ते बोलतील छातीत खूप धडधड होतं, घाबरल्यासारखं वाटतं, असं वाटतं की एवढा मोठा हत्ती बसलाय माझ्या छातीवरती, खूप भारीपणा वाटतो, यु नो बेचैनी वाटते, लेफ्ट हँड थोडा थोडा असं दुखायला लागतो काही दिवसांपासूनच, इथे पेन व्हायला लागतं. तर मग समजून जायचं की हे हार्टशी रिलेटेड आहे, स्पेशली जर लेफ्ट साईडला काय असेल सर. तर अशा प्रकारे घाम येणे, बेचैनी वाटणे, हात दुखणे एन्झायनामध्ये होतं. पण डायबेटीसच्या पेशंटला भारीपणा वगैरे काय वाटत नाही, कारण जनरली डायबेटीस सर्वांना ओल्ड एजमध्येच होतो. म्हणजे तुम्ही पाहाल तर डायबेटीस ही बिमारी 40-45 नंतर लागते बऱ्यापैकी सर्वांना. म्हणजे हळूहळू हळूहळू एज जेव्हा आपली व्हायला लागते तेव्हा डायबेटीस बीपी लागतात, कारण की स्ट्रेस लेवल असतेच, शिवाय बॉडी पहिल्यासारखी फिट नसते, यंग नसते. सो त्यांना म्हणजे लक्षातच येत नाही की त्यांना हार्ट अटॅक कसा कधी येऊन जातो आणि ते दुर्लक्ष करतात. म्हणजे त्यांना वाटतं ऍसिडिटीस आहे, पण ती ऍसिडिटी नसते, ते असतं हृदयावर आलेलं प्रेशर आणि त्यांना वाटतं की अरे कसं तरी होतंय वरखाली वरखाली, म्हणजे ऍसिडिटी असेल. तर बरेच लोक असे आहेत जे ऍसिडिटीचे औषधं घेतात आणि ओल्ड एजमध्ये बऱ्याच लोकांना धाप लागते, म्हणजे धडधड धडधड खूप असं त्यांच्या छातीत असं खूप फास्ट त्यांचे हार्टबीट्स वाजायला लागतात, हे देखील एक सिम्टम्स आहे, लक्षण आहे. तर अशा प्रकारचे काही लक्षण आहे जे तुम्हाला दिसले तर तुम्ही नक्कीच जवळच्या डॉक्टरकडे धाव घेतली पाहिजे आणि योग्य ते उपाय जर योग्य त्या वेळेवर झाले तर हार्ट अटॅकमध्ये कोणीही मृत्युमुखी पडत नाही. पण जर तुम्ही दुर्लक्ष केलं, तुम्हाला खूप हे सर्व सिम्टम्स येतात बऱ्याच दिवसांपासून आणि तुम्ही लक्षच नाही दिलं तर हे सिम्टम्स जास्त सिव्हिअर होतात आणि मग जो हार्ट अटॅक येतो तो अगदी डेंजरस असू शकतो. म्हणजे फॉर एक्झाम्पलच जर तुम्हाला सांगायचं तर मी सांगेल की माझ्या पप्पांना कोविड जेव्हा होतं फर्स्ट वेव्ह, तर तेव्हा त्यांना खूप म्हणजे माझे पप्पा तर तेव्हा त्यांना अगदी स्ट्रॉंग वॉक करायचा रोज येते सगळं, त्यांना एक महिना झाला ताप येत होता. बट यु नो ते बोलायचे की नाही मला नॉर्मल ताप असेल, नॉर्मल ताप असेल. मी त्यांना रोज बोलायचे की पप्पा कोविडचा पण असू शकतो, चेक करा. बट ते घाबरतात ना म्हणतात की नाही नाही कोरोनाच्या नावाने तेव्हा फर्स्ट वेव्ह मध्ये. सो त्यांनी इतकं दुर्लक्ष केलं, इतकं दुर्लक्ष केलं की चक्क ते त्यांनी म्हणजे मला वाटतं 1-1.5 महिना तरी अंगावर काढलं आणि मग नंतर त्यांची जी परिस्थिती झाली ती म्हणजे मी तुम्हाला एक्सप्लेन नाही करू शकत. आमच्या घरच्यांनाच माहिती जे काय झालं ते, बट टचवूड की त्यांना आता काही झालेलं नाही, व्यवस्थित आहेत ते. सो असं म्हणजे मी तुम्हाला सांगते की तुम्ही स्वतःकडे दुर्लक्ष करू नका, स्वतःच्या तब्येतीकडे लक्ष द्या, कारण जीवन हे एकदाच असतं ना. आणि छोट्या छोट्या गोष्टींकडे दुर्लक्ष करणे किंवा घाबरणे त्यापेक्षा सामोरे जायचं. जर काही प्रॉब्लेम्स येत आहेत तर डॉक्टरकडे जा, फेस करा प्रॉब्लेम आणि त्यावर सोल्युशन काढा. आणि सर्व ट्रीटमेंट्स अवेलेबल असतात आताच्या काळात. सो महत्वाचं म्हणजे तुमच्या खाण्यापिण्यावर लक्ष ठेवा, खूप फास्ट फूड जंक फूड हे सर्व अवॉइडच करा. म्हणजे वन्स इन अ वाईल इज फाईन की ठीक आहे तुम्ही म्हणजे महिन्यात एकदा खाताय, 15 दिवसात एकदा खाताय, बट तुम्ही सारखं रोज रोज उठून ते खाऊ नका. मी अशा बऱ्याच म्हणजे मी आता ज्या एजमध्ये आहे तर माझ्या एजमध्ये मी बऱ्याच मम्मी अशा बघते
की जेवणच बनवत नाहीत मुलांना, त्यांना कंटाळा येतो आणि मग ते रोज मॅगी बनवून देतात किंवा मग ते रोज असं म्हणजे रोज. सो जर तुम्हाला असं काही द्यायचं पण आहे तर तुम्ही एक वेगळ्या प्रकारे मुलांना देऊ शकता, जसं की कोथिंबीर वडी झाली, जसं म्हणजे त्याच्यातून काहीतरी त्यांना मिळतं पण प्रोटीन्स पण भरपूर मिळतात कारण छोट्या मुलांना प्रोटीन्सची जास्त गरज असते वाढायसाठी. सो आतापासून तुम्ही तुमच्या मुलांची इम्युनिटी खूप चांगल्या प्रकारे वाढवू शकता जर तुम्ही त्यांना आतापासून चांगलं फूड दिलं तर. सो हा होता आजचा व्हिडिओ, तुम्हाला कसा वाटला नक्कीच कळवा आणि थँक्यू सो मच फॉर लिसनिंग मी अँड बाय बाय, टेक केअर.